ॲडव्होकेट रवींद्रजी वाशिवली सर, स्वागत आरएसएसचे राष्ट्रीय स्वयंसेवकांचे प्रमुख आदरणीय माननीय अण्णा वालिंबे आणि मका देशपांडे सर, स्वागत करू नका. कंट्रोलिंग करा, महत्वाची गोष्ट आहे फक्त दिनेश म्हणून. करण कोथरे पहिला फुगा चंद्रपूर लालपट्टीमध्ये या. श्रीराम पाटील बालेवाडी मुक्कामी बुकलेली संधी यावेळी तरी संधीचं सोनं होईल. सातारा 2022 सभ्यता आणि शांतता हे पहा. मार्गदर्शकांनी पैलवानांना सूचना करा, सरपंचांना सूचना करायची नाही. आक्रमक बनले दोघे. आणि लाल पट्टी धारण केलेला सिकंदर शेख सरपंच वॉर्निंग देत आहे, पैलवान कुस्ती करा, आक्रमक व्हा. सरपंच हनुमंत जाधव आहे, वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे. कॅमेरामन स्कोरबोर्ड पासून बाजूला, कॅमेरामन तुम्हाला वारंवार सूचना दिल्या जात आहेत. स्कोरबोर्ड सतत तांत्रिक अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर असायला हवा. सुंदर दुहेरी पटाची सुंदर पकड आणि ताबा मिळवत सिकंदर शेखना 2 गुणांची कमाई. आणि इकडे संपले कुस्तीमध्ये धनाजी कोळी वाशिम हे पैलवान विजयी. नामदेव गोरे वैभव गोडकासे मी आताच नमूद केलं होतं. साताऱ्याच्या पराभवाची परतफेड ही विशाल कडून विजयाची पुनरावृत्ती. काटेकी टक्का हनुमान निरगुडे हिंगोली रामकासो दोन विकास उत्तरे सोलापूर शहर रामकासो मध्ये देवगाते. मागच्या वेळेला तब्बल 23 गुणांची नोंद झाली होती. या कुस्तीला विक्रमी तांत्रिक गुण नोंदवले गेले होते. पहिल्या फेरीच्या समाप्तीकडे कुस्ती चालली आहे. पैलवान आक्रमक व्हा, डाव प्रतिडाव करा, उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवा. उजव्या पवित्र्यावर सिकंदर शेख आणि डाव्या पवित्र्यावर शेणगी 2 गुणांची पक्का माकाडी घेतलेल्या सिकंदर शेखनं परत एकदा बगडूक करून 2 गुण पाठोपाठ भारंदाज. आणि कुस्ती सरपंचांच्या इच्छेनुसार प्रोटेक्शन एरियाला शरीराचा पार्श्वभाग स्पर्श करत असेल तर त्या ठिकाणी कुस्ती डेड होते. कड्या स्थितीमध्ये कुस्ती मध्यावर चालू. थांबा. सरपंचांनी दोघेही पवित्रात आहेत याची खात्री केली आहे. आणि 6 गुणांची भक्कमाकाडी सिकंदर शेखच्या बाजूला. पहिल्या फेरीची समाप्ती. 6-0 भक्कम आघाडी घेत सिकंदर शेखच्या लढतीवर वर्चस्व. परंतु पुढच्या 3 मिनिटांमध्ये काही होऊ शकत. एक बजरंग बलीचा जय जयकार करायचा सर्वांनी. मोठ्यानं नामा प्रत्ये तत्व नाही का वाया निगमनचा जाऊ नको. सिकंदर शेख लाल पट्टी 6 गुण जन्मांतरीची करण
गुणांचे बिचारे भरून काढण्यासाठी नक्कीच आक्रमकता धारण करणार टांग लावण्याचा प्रयत्न एका बाजूने हप्ते आणि त्यानंतर टेंडर कुस्ती मैदानाच्या बाहेर दोन गुणांची वसुली टेंडर पोझिशन याला म्हणतात धोकादायक स्थिती धोकादायक स्थितीने सिकंदर शेखने दोन गुण मिळवले आणि एक मोठी आघाडी आता जी मोडून काढण्यासाठी आणि कुस्ती संपली हो 10-0 फरकाना वा ऐका ऐका माइक कंट्रोल करा तांत्रिक गुणाधिक्यचा विजय म्हणतात याला फरक असेल तर तो तांत्रिक गुणचा विजय ठरतो आणि सिकंदर शेखने पुढच्या फेरीमध्ये वाटचाल धन्यवाद लाल पट्टी विजय